नमस्कार बंधू आणि भगिनींनो, चॅनलला सबस्क्राईब करा दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी. आजचा आपला विषय आहे लालू प्रसाद यादव यांच्याविषयी माहिती. लालू प्रसाद यादव यांना आर्थिक जे पाठबळ आहे ते लहानपणापासूनच आर्थिक वारसा मिळालेला होता. त्यांची वडिलोपार्जित जमीन भरपूर असायची. तसेच त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनामध्ये त्यांना भरपूर मोठा अनुभव आला आणि त्यावेळा जे मोठं आंदोलन झालं ते जबरदस्त झालं आणि त्यातून अनेक नेते उदयाला आले होते. त्याच्यामध्ये लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार असे आंदोलनातून दोन नेते उभारून आले होते. त्यानंतर जनता दल या पक्षामध्ये लालू प्रसाद यांनी प्रवेश केला. त्यानंतर बिहारचे मुख्यमंत्री पद हे कित्येक वर्ष सांभाळलेलं आहे त्यांनी. तसेच लालू प्रसाद यादव यांचे जे विनोदी बुद्धी असल्यामुळे किंवा त्यांचा जो काही गोष्टीमधला जो अजाणतेपणा आहे किंवा काही गोष्टी माहीत नसल्यामुळं त्यातून जे विनोद निर्मिती होत असायचे ते विनोद निर्मिती अनेक जे कलाकार असायचे विनोदी कलाकार आणि जे नकलाकार आहेत त्यांना तर ते एक खाद्यच मिळायचं. एक त्यांना एक खतपाणी घातल्यासारखं किंवा त्यांना ह्या राजकीय नेत्याची मिमिक्री करण्यास बऱ्याच लोकांना वाव मिळत असे. तसेच लालू प्रसाद यादव यांच्यावर अनेक घोटाळ्याचे आरोप झालेले आहेत. त्यामध्ये चारा घोटाळा हा सगळ्यात मोठा घोटाळा आहे. त्यासाठी त्यांना तुरुंगवासही झालेला आहे. त्यानंतर चारा घोटाळ्याचं नाव हे सतत लालू प्रसाद यादव यांच्याशी चिकटवलेलं आहे. त्यानंतर लालू प्रसाद हे रेल्वेमंत्री होते. ज्यावेळी रेल्वेमंत्री होते त्यावेळी त्यांचा प्रचंड बोलबाला होता. रेल्वेमध्ये गेल्यानंतर लालू प्रसादांचं नाव हमखास निघायचं. हे काय लालू प्रसादनी केलं ते काय लालू प्रसादनी केलं अशा प्रकारच्या सर्व गोष्टी व्हायच्या. त्यानंतर काही गोष्टीला नको ते उपाय लालू प्रसाद सुचवायचे. त्यानंतर प्रचंड जी हवाबाजी होती त्या हवाबाजी करण्याचा प्रयत्न लालू प्रसाद यादव करायचे आणि त्यांचं नाव एक वेगळ्या प्रकारचं नाव लोकांच्या मनामध्ये तयार झालं होतं. लोकांना आपल्याशी बोलणारं किंवा आपला नेता असं लोकांना वाटत होतं. त्यानंतर घोटाळ्यामध्ये अनेक घोटाळ्यामध्ये केसेस झाले अटक झाले आणि सुटका पण झालेली आहे. नंतर काही दिवसांनी काँग्रेसची जवळीक निर्माण झाली. म्हणजे ज्यावेळी भाजपमध्ये नरेंद्र मोदींचं नेतृत्व उदयास आलं त्यावेळी लालू प्रसाद यांनी धर्मनिरपेक्ष या तत्वाखाली काँग्रेसची जवळीक निर्माण केली. नंतर त्यांना धर्मनिरपेक्षतेची जाणीव झाली. राजकीय तडजोड केली. बिहारमधलं राजकारण बिहारमध्ये एक प्रकारचं भाजपचं सरकार येतं का काय या दृष्टीनं नितीश कुमार आणि लालू प्रसाद यांची मैत्री घडून आली आणि त्या मैत्रीमधून त्यांना भरघोस असं यश बिहारमध्ये मिळालं. आणि बिहारमध्ये यश मिळाल्यानंतर लालू प्रसाद यांचे जो मुलगा आहे त्याला उपमुख्यमंत्री करण्यात आलं व नितीश कुमार यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. त्यानंतर भरपूर शिटा मिळवल्या. नितीश कुमारांचा विजय झाला. लालूंचे संपलेले अस्तित्व कुठंतरी उभारी मिळाली त्याला. बिहारमध्ये चांगले प्रशासकीय काम झाले नाही असं प्रत्येक देशभर एक वेगळा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला गेला. लालू प्रसादांच्या बोलण्यातून लोकांची करमणूक आजसुद्धा होते. तर अशा प्रकारचा हा नेता लालू प्रसाद यादव हा लोकांना आपला नेता वाटायचा. धन्यवाद मित्रांनो, सबस्क्राईब करायला विसरू नका.